साहेब दोन वेळेला हा गवळेश्वर नगरचा जो पूल आहे हा पूल याच्यापूर्वी पण एकदा पावसाने वाहून गेलेला आहे, हा आत्ता पण वाहून गेलेला आहे. काय कारण आहे याच्यामध्ये किंवा आत्ता पाणी आणि ते काय सांगाल? हा पूल तसं बघितलं तर लोकांनी लोकवर्गणी असेल किंवा ज्या बेलाच्या नळ्या तो रस्ता दुरुस्त केला गेला म्हणजे नवीन करण्याचं काम झालं त्यावेळी जुन्या नळ्या आणून हा तयार केलेला आहे. परंतु मागच्या वेळीसुद्धा आपण आता बघतोय की हवामान बदल असेल किंवा याच्यामुळे भरपूरती सदृश पाऊस होतो आणि त्या पावसामुळे ओढ्या नाल्यांना मला आठवतं की 25 वर्षापूर्वी एकदा एवढं पाणी आलं होतं आणि एवढं नव्हतं ते पण कमी असेल आणि त्याच्यानंतर आज पहिल्यांदा एवढं पाणी आपण बघतोय. मागच्या 8 दिवसापूर्वीसुद्धा एवढंच पाणी याच्यापेक्षा थोडंसं कमी होतं परंतु रात्री मात्र हद्द झाली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. खरंच या ठिकाणी किंवा या भागाच्या वरती इतका पाऊस झाला की त्या याच्यामध्ये अक्षरशः लोकांचे प्रपंचसुद्धा या ठिकाणी वाहून आलेले रात्री आम्ही बघितले. 9 वाजता आम्ही कोरडेमाळ्याच्या पुलावर बघत होतो, 1.5 फूट पाणी त्या पुलावरती होतं आणि त्याच्यामध्ये अक्षरशः गायी असतील, शेळ्या असतील किंवा लोकांचे प्रपंच म्हणजे गॅसच्या टाक्या, पाण्याचे जार, तेलाचे डबे हे सुद्धा वाहून जाताना आम्ही बघितले. निसर्गाचा प्रकोप झाला हे मान्य आहे पण याच्यात मानवी हस्तक्षेप आहे असं वाटतं का? नाही नक्कीच, कारण हवाडा तसं जर बघितलं तर आता ही गोष्ट नाकारून चालणार नाही आणि आपण किती नाकारली तरी तो निसर्ग थोडाच नाकारून येणार आहे. आणि या माध्यमातून लोकांनी ज्या ज्या ठिकाणी छोटे नाले असतील किंवा मूळ पाण्याचे प्रवाह हे सगळे बदलण्याचा केलेला प्रयत्न, काही ठिकाणी आपण बघतोय की नदीचे प्रवाह लोकांनी बदलायचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीनं कुठेही निसर्गाला चालत नाही. या पुढच्या काळामध्ये जर अशाच पद्धतीचे पाऊस चालत राहिले तर याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल. म्हणून लोकांनी कांदा चाळी असतील किंवा हे सगळं ओढ्यात जे केलं आहे ना हे सगळं चुकीचं आहे, कारण त्याचं कधी ना कधी आज समजा आपण थोडी जागा वाचवायला गेलो परंतु आज जर सगळं वर्षभराची मेहनत तुमची वाया जात असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. लोकांनी सुद्धा याच्यातून बोध घेतला पाहिजे. भविष्य काळात कशा पद्धतीचा पाऊस राहील याचा हवामान खातं निश्चित अंदाज देतं. जागतिक परिस्थिती आपल्याला माहीत आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तसं बघितलं तर. म्हणून आणि यावर्षी तर गरज एकही दिवस असं नाही की आज 60 दिवस झालेत प्रत्येक दिवशी मंगरूळ गावाला पाऊस.